पारंभिक यांच्यावरती आयोजित आजच्या कार्यक्रमाला देश म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे आदर्शस्थान मागे त्यांचे शुभ हस्ते हा सोहळा पार पडतोय असे राज्याचे गृहमंत्री नामदार आदर पाटील साहेब आजच्या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित असणारे द्वादशीवारकर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणारे आपले खासदार मारुतराजी कोवासे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम होतोय असे जिल्ह्याचे सरकार महर्षी आदरणीय दादा मंचावर उपस्थित आमदार डॉक्टर नामदेवराव दिवसेंजी साहेब आमदार आनंदराव गिडाम साहेब माजी मार्गदर्शक सुरेश काकापुरेजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या गौरव ग्रंथाचा आपण प्रकाशन करतो आहे असे चंद्रपूर भूषण ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य मदन धनकर सर उपस्थित बनवायला मित्र पुस्तक कुणावर किंवा कुणाच्या जीवनावर काढायची हा एक प्रश्न असू शकतो आणि इतरांना प्रेरणा देण्यामध्ये गेलं त्या धनकर सरांचा गौरव म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची अशी बाब आहे. मित्र राम शेवाळकरांचं फार सुंदर वाक्य आहे की मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख असो की दुःख असो उन्हाळा असो की पावसाळा असो कला व साहित्य हे त्याच्या जीवनामध्ये नेहमीच रंग भरण्याचं काम करतात व त्या साहित्य क्षेत्रावर आयुष्यभर अखंड भक्ती करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव. मित्रहो वाणीतून निघणारे शब्द असतात लेखनी शब्दांना आकार देऊन शब्दांना सन्मान करणारे धनकर सरांसारखे मंडळी समाजामध्येच फार कमी असतात. मित्रहो ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची व साहित्यकांची भूमी आहे. नासई इनामदार शिवाजी सावंत रणजित देसाई पु ल देशपांडे या सर्व मान्यवरांनी साहित्याच्या माध्यमातून ही महाराष्ट्राची भूमी उजळून काढली. त्या दिव्याला या विदर्भाच्या पवित्र मातीवर प्रज्वलित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यात आघाडीचं नाव राम शेवाळकर यांचं आणि त्याच रांगेतलं सर्वाधिक तेजस्वी दीपस्तंभ म्हणजे प्राचार्य मदन धनकर सर आहेत असं म्हणणार. मित्र अशा आपल्या या धनकर सरांचा गौरव होणं किंवा त्यांच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन होणं ही जशी समाजाची एक मोठी गरज होती त्याहून पुढे जाऊन मी असं म्हणेन की ती संपूर्ण साहित्य सृष्टीची खरं गरज होती असं सुद्धा मी म्हटलं तर त्यात काही चुकीच होणार नाही. मित्रहो धनकर सरांचं एक वैशिष्ट्य जे मला स्वतःला फार सुंदर वाटत ते म्हणजे त्यांनी नुसतं लिहिलं तर इतरांच्या लेखनीचा सुद्धा सन्मान केला. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या तारासुप्त आणि मी भेटलेला माणूस या सुंदर पुस्तकांचं संकलन आणि प्रकाशन स्वतः धनकर सरांनी केलं आहे. आपल्या मोठ्या साहेबांनी सुद्धा आयुष्यातलं पहिलं पुस्तक कुरडीवार कुटुंबियांवर आणि अतिशय सुंदर लिहिलं 54 वर्षांचा इतिहास त्यांनी त्या पुस्तकामध्ये जिवंत केला. मला जोपर्यंत माहिती आहे त्याची प्रेरणा सुद्धा त्यांनी सर्वप्रथम धनकर सरांकडून घेतली. मित्र सरांनी फक्त लिहिलं नाही तर इतरांना सुद्धा लिहायला लावलं हे एक आणखी वैशिष्ट्य धनकर सरांचं निश्चितपणे म्हणावं लागेल. मित्रहो शांतारामजींची राजकीय उंची किती मोठी आहे हे आपण सर्वजण जाणतो पण त्या राजकीय उंचीला आज एक सांस्कृतिक आणि साहित्यिक छटा आलेली आहे त्यामागे सुद्धा धनकर सरांचे अदृश्य हात आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्र चंद्रपूरच्या इतिहासामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या संमेलनाने स्वतःचा एक इतिहास केला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मित्र एक मित्र म्हणून एक वक्ता म्हणून एक पत्रकार म्हणून एक राजकारणी म्हणून आणि एक नेतृत्व म्हणून ज्या ज्या नद्या वाहत असतील त्या सर्व नद्यांचं संगम स्थळ म्हणजे आदरणीय प्राचार्य मदन धनकर सर आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. मित्र आज माझ्या हस्ते
सुरेश द्वादशीवार सरांचा सत्कार झाला. खरं तर मी स्वतःला फार मोठा भाग्यवान समजतो. एका पुस्तकामध्ये एक छान प्रसंग आहे की पु ल देशपांडे आणि कुसुमाग्रज एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर आले होते आणि पुलांना जेव्हा भाषणासाठी पाचारण करावं लागलं करण्यात आलं त्यावेळेस माईक जवळ येऊन ते थांबून गेले. राहवलं नाही म्हणून परत कुसुमाग्रजांजवळ गेले आणि त्यांचे चरण स्पर्श करून परत माईक जवळ आले आणि पहिलं वाक्य जे त्यांनी भाषणामध्ये उच्चारलं ते असं होतं की आज पाया पडता यावे असे पायच जगामध्ये उरले नाही. माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या हस्ते सरांचा सत्कार होणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी उपलब्धी आहे असं मी मानतो. मित्रो मी फार वेळ घेणार नाही, बोलणारे वक्तेही भरपूर आहे, पण शेवटी मी इतकंच म्हणेन की साहित्याची प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय आवश्यकता आहे याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा लक्षात असं येतं की साहित्य तर सगळीकडेच आहे. आपल्याला आठवत असेल काही दिवसांच्या अगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये सहकार मिळावा तो कार्यक्रम झाल्यानंतर दोनच गोष्टींची चर्चा झाली, एक कार्यक्रमातील शिस्त आणि दुसरं म्हणजे मुलांचं भाषण. मित्र एक तास ते भाषण चाललं आणि सुई पडल्यावरही आवाज होईल एवढी शांतता सगळीकडे पसरली. सगळीकडे दोनच आवाज होते, एक शांतता आणि दुसरी म्हणजे टाळ्या. मित्र या सगळ्या मंडळींना हे कसं जमतं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा लक्षात असं येतं की इथे साहित्याची खरा उपयोग होतो. त्याच्यामुळं आपण हे वस्तुस्थिती लक्षात घ्यायची. मित्र मंचावरील आज उपस्थित ही सर्व मान्यवर मंडळी साधी मंडळी नाही. आमचे भाऊसाहेब सुमलवार नेहमी सांगायचे की यु आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशल लाईफ, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ती म्हण किती साक्षात होती हे या मान्यवरांना बघितल्यानंतर माझ्यासारख्याला निश्चितपणे वाटत. आजच्या या कार्यक्रमानिमित्त या सर्व मान्यवरांना खूप खूप नमस्कार करतो. तुम्हा सर्वांचं स्वागत करून इथेच थांबतो. जय हिंद जय भारत.